महात्मा ज्योतिबा फुले और डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर विचार संरक्षण समिति चंद्रपुर की ओर से हर वर्ष की भांति इस वर्ष भी 2 दिवसीय भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। 2 मार्च 2024 से 3 मार्च 2024 स्थल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर सांस्कृतिक हॉल नागपुर रोड चंद्रपुर में नम परिषद युवक युवती परिचय सम्मेलन प्रबोधन और मैत्री समारोह कार्यक्रम का आयोजन किया गया। समिति के पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से इस 2 दिवसीय भव्य आयोजन में बड़ी संख्या में जिले और शहर के विभिन्न संगठनों के पदाधिकारियों और बोधिसत्व क्षेत्र के युवा वर्ग के भाई बहनों को आमंत्रित किया है। सर्वांना सप्रेम नमस्कार। महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिति चंद्रपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वधूवर परिचय मेळावा, धम्म मेळावा, स्नेहमिलन सोहळा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। येत्या 2 मार्च रोजी धम्म परिषदेचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। त्याकरिता इतर राज्यामधून जास्तीत जास्त संख्येने भिक्षुगण येत आहेत आणि 2 मार्चला 2 वाजता ही धम्म रॅली सभागृहाकडे निघणार आहे। दीक्षाभूमीवरून 2 वाजता निघून 3 वाजेपर्यंत सभागृहात येईल आणि 3 वाजता मुख्य कार्यक्रमाला धम्म देशण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार। यामध्ये आदरणीय भंतेज मार्गदर्शन करणार आहेत। तसेच आमचे मॅक्झिमम जे काही समितीचे पदाधिकारी आहे ते उपस्थित राहणार। शहरातील गणमान्य सर्व सामाजिक संस्थेचे विहाराचे बौद्ध उपासक उपासिका हजर राहणार। जवळपास 500 लोकांचा उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला हा कार्यक्रम वधूवर परिचय मेळाव्याचा ठेवलेला आहे। सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत वर वधूंची नोंदणी राहील आणि 11 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आणि त्यामध्ये युवक युवती हे आपला परिचय देणार आणि यामध्ये ज्या काही युवक युवतींचे परिचय झाल्यानंतर लग्न जुळतील ते पण आम्ही समितीद्वारे त्यांचे तिथेच लग्न लावून देणार आणि त्यांना जे काही त्यांच्या किट जे भांड्याची किट आहे ते आम्ही त्यांना प्रेझेंट देणार आहोत। जे काही त्यांचे पाहुणे मंडळी आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था पण त्यामध्ये आम्ही करून देणार। त्यानंतर दुपारनंतर दुसरा कार्यक्रम आहे 4 वाजता आपला मुख्य कार्यक्रम आहे तो स्नेहमिलन सोहळा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आहे। यामध्ये नागपूरवरून मान्यवर येत आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि सोबतच आमच्या समितीचे अध्यक्ष मान्य उमरे साहेब तिथे अध्यक्ष म्हणून राहणार आणि यामध्ये पण चंद्रपूर शहरातील सर्व सामाजिक संघटना सर्व विहारे आणि इतर लोक सर्व आपल्याला उपस्थित राहणार आहे आणि सोबतच 7:30 वाजता मी रमाई बोलते हा एकपात्रीय नाट्य प्रयोग मल्हारशाच्या गायत्रीताई रामटेके मॅडम करणार आहेत। तरी या कार्यक्रमाला मॅक्झिमम संख्येने चंद्रपूर शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावं असे मी समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर लगेच सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। तरी स्नेहभोजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। सिंग विद मी अँड फ्लाय विद मी एवरीबॉडी जस्ट रिजॉइस विद मी सिंग विद मी अँड फ्लाय विद मी एवरीबॉडी जस्ट रिजॉइस विद मी Renaissance uses beings of excellence. Chalna hai zindagi, udna hai tera khwab. Kadmon mein safalta hogi aur jhoomenge wo paav. Khushiyon ke tum pankh laga kar, tum udna mast.
Here, our staff is well educated and well responsive as well. We have sports culture, cultural activities, and many more functions held in our college. In our college, multiple sports and cultural events held regularly. हर साल फरवरी महीने के आखिरी रविवार को राज्य के विभिन्न किलों पर किले प्रेमी एकत्र होते हैं और किले की पूजा करते हैं। इको प्रो संस्था जिले में किलों की सुरक्षा और संरक्षण के लिए लगातार प्रयास कर रही है। इसके एक भाग के रूप में चंद्रपुर किला परकेट स्वच्छता अभियान भी लागू किया गया। इसी किले में चंद्रपुर हेरिटेज वॉक की भी शुरुआत हुई। इसके साथ ही जिले के विभिन्न किलों के संरक्षण के भी प्रयास किए जा रहे हैं। फरवरी माह के अंतिम रविवार को किले के सभी प्रेमी किले पर एकत्रित होकर पूजा अर्चना करते हैं और प्रार्थना करते हैं कि किले के देवताओं, आपने तब हमारी रक्षा की थी, अब समय आ गया है कि हम आपकी रक्षा करें। हमें ये अवश्य करना चाहिए, कार्य चल रहा है, वहाँ कोई ऐसी दुर्घटना ना हो जिससे ये संरक्षण कार्य बाधित हो। दुर्ग पर्यटक को सुख शांति समृद्धि दे और उनके स्वास्थ्य का ध्यान रखे, ये मेरी आपके चरणों में प्रार्थना है। ऐसी प्रार्थना करके चंद्रपुर, बल्लारपुर, भद्रावती और माणिकगढ़ किलों में पूजा की गई। चंद्रपुर में पारकोट किले के पठानपुरा गेट पर बंडू धोत्रे के नेतृत्व में योजना धोत्रे, अब्दुल जावेद, सौरभ शेटे, विनोद दुधनकर, सचिन धोत्रे, धर्मेंद्र नुनावत, कपिल चौधरी और भद्रावती किले पर अभय अमृतकर, मनीष गावंडे, मनीषा जसवाल और बल्लारपुर में भद्रावती को प्रो दुर्ग सदस्य अमोल दौलतकर, किशोर खंडालकर, हनुमान घोटेकर, दीपक कावटे, राहुल सपकाल, कुंदन चौधरी, दीपेश गुरनुले और कार्यकर्ता सुनील लिप्टे, सुधीर देव, राजू कोहलकर, संजय सबनवार आदि ने माणिकगढ़ किले में पूजा की। आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे आणि दर वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी गडपूजन मोठ्या उत्साहाने केले जाते। महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यावर आजच्या दिवशी या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पूजन केले जात आहे। याच्या मागचं कारण आहे की दरवर्षी हा दिवस गडपूजन करून गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आम्ही तत्पर आहोत हा संदेश देण्याचा हा प्रयत्न असतो। महत्त्वाचं आहे की महाराजांच्या काळात किंवा प्राचीन काळी या गड किल्ल्यांना आपलं संरक्षण केलेलं आहे, परंतु आज या गड किल्ल्यांना आपल्या सुरक्षेची गरज आहे, कारण की हा ऐतिहासिक वारसा काळाच्या ओघात आता नष्ट होण्याच्या स्थितीमध्ये आहे। म्हणून त्या काळी गड किल्ल्यांना आपलं संरक्षण केलं, परंतु या काळी आपण या गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन केलं पाहिजे। म्हणून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी या ठिकाणी पूजन केलं जाते। म्हणून आज इकोप्रोच्या माध्यमाने चंद्रपूर किल्ल्यावर, बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर किल्ल्यावर, भद्रावती तालुक्यातील भद्रावती किल्ल्यावर, तसंच ज्योती तालुक्यातील माणिकगड किल्ल्यावर इकोप्रोच्या वतीनं हे गड माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यांनी उतारा काढला। लगीन घाई सुचू न दे खरे दिने पना काढला, खरे दिला वरसी दिने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमती आणि क्वालिटी सोबत बरं का, परिस्थिती आहे तर शक्य आहे। भारत की आजादी के लिए बलि चढ़ाने वाले और अपना पूरा जीवन दांव पर लगाने वाले तो अनेक हैं, पर उनमें से कुछ ऐसे लोग हैं जिन्होंने अंग्रेजी सरकार का पूरा वर्चस्व हिलाकर रख दिया था। दरअसल हम बात कर रहे हैं भारत की आजादी के लिए सबसे बड़े योगदान देने वाले श्री विनायक दामोदर सावरकर जी की, जिन्हें लोग स्वतंत्रता वीर सावरकर के नाम से भी जानते हैं। दरअसल आज उस महान वीर योद्धा की पुण्यतिथि है जिसके उपलक्ष्य में हर वर्ष चंद्रपुर शहर के स्वतंत्र और वीर सावरकर चौक में उनकी पुण्यतिथि पर एक संकल्प और मौन कार्यक्रम का आयोजन किया जाता है। उसी तरह इस वर्ष भी उनकी पुण्यतिथि पर उनके कार्यों की जन जागृति करने और वीर सावरकर जी को अभिवादन करने के लिए आज दिनांक 26 फरवरी 2024 को सुबह 9 बजे एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर प्रमुख रूप से उपस्थित रहे। साथ ही इस दौरान भाजपा के सैकड़ों कार्यकर्ताओं ने भी इसमें भाग लिया। स्वतंत्र सावरकर पुण्यतिथि है,
त्यानिमित्त या सावरकर चौकात दरवर्षीप्रमाणे त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्याकरिता आम्ही एकत्र आलेलो आहोत। या देशाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणारे जे स्वातंत्र्य सैनिक जे होते क्रांतिवीर यांना क्रांतिवीरांचा शिरोमणी म्हणतात मुकुटमणी म्हणतात असे वीर सावरकर हे अनेक पिढ्यानपिढ्या या देशातील लोकांना प्रेरणा देणारा एक व्यक्तिमत्व आहे। देशभक्ती तेरा नाव सावरकर सावरकर हा नारा देणारे आम्ही लोक आहोत। आम्ही युवा अवस्थेमध्ये सावरकरांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये काम करीत आहोत। अनेकांची अपेक्षा हीच आहे की सावरकरांनी जो दूरदृष्टी दिलेली होती त्याप्रमाणे देश सुरक्षित होऊ शकतो आणि त्या दिशेनं या देशात कारभार चालला पाहिजे। मला फार आनंदानं गर्वानं सांगा वाटतं की आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वीर सावरकरांच्या विचारावर देश चालवत आहेत। देशभक्तीला धरून हा देश अबाधित राहिला पाहिजे अखंड राहिला पाहिजे सुरक्षित राहिला पाहिजे त्यामध्ये सावरकरांनी दिलेले विचार सैन्य मजबूत आणि या देशाला आयुध शस्त्रसामग्री दारुगोळा आणि युवकांमध्ये सैनिक शिक्षण हे सगळे विषय सावरकरांनी दिलेले होते त्याचं पालन प्रधानमंत्री करत आहेत। म्हणून सावरकरांची ही पुण्यतिथी आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आहे। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनानिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी पाटोकाट वेदना सहन करून दुःख सहन करून अंदमानपासून ते स्थानबद्धतेपर्यंत जीवनाचे 10,000 दिवसापेक्षा जास्त त्यांनी आयुष्य जेल आणि स्थानबद्धतेत काढलेलं होतं अशा व्यक्तिमत्वाला मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। खाने के शौकीनों के लिए खुशखबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहाँ आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट, हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज तंदूरी कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461997207556199।